सरणही थकले मरण पाहुनी असाच काहीसा प्रकार शहरातील गोलरगाव येथे घडला आहे. स्मशानभूमी नसल्याने भरपावसात सरणावर पत्रे टाकून अंत्यविधी करण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. एका मृतदेहाची अवहेलना झाल्याने उपस्थित असलेले सर्वच हळहळले. यामुळे गतिमान प्रशासनाचा कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. छत्रपती संभाजीनगर शहरातील गोलडगाव येथे स्मशानभूमी अभावी भर पावसात अंतिम संस्कार करण्यासाठी हाल अपेष्टांना सामोरे जावे लागले आहे. भर पावसात मृतदेहावर अंतिम संस्काराच्या वेळी अवहेलना झाली होती. गावातील वयोवृद्ध नागरिकाचे अल्पशा आजाराने निधन झाले. सकाळपासूनच संततधार पावसामुळे अंत्यसंस्कार करण्यासाठी स्मशानभूमी शेडच नसल्याने अंत्यविधी करायचा कोठे असा प्रश्न कुटुंबासमोर उभा ठाकला होता. आता पाऊस थांबेल याची वाट पाहण्यात खूप वेळ गेला. अखेर पावसातच अंतिम संस्कार करण्याचा निर्णय घेण्यात आला. अंतिम संस्कार हे अग्निडाग मुखाग्नी देऊन केले जातात. धोधो पावसात मृतात्म्यास अग्नी देणे शक्य नव्हते. शिवाय लाकडे ओली असल्याने अजून पेच प्रसंग निर्माण झाला होता. शेवटी चितेवर जुने पत्रे धरून चितेला अग्निदाग देण्यात आला. येथील स्मशानभूमीत जाण्यासाठी अद्यापही रस्ता नसल्याने विशेषतः पावसाळ्यात खूपच हाल अपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. शेतीच्या बांधावरून काट्याकुट्यातून प्रेत वाहून नेण्यासाठी रस्ता काढावा लागतो. कित्येकदा संततधार पावसामुळे मृतदेह अर्धेच जळतात. पुन्हा पाऊस उघडल्यावर लाकडे टाकावी लागतात. मरणानंतरही माणसांच्या हाल अपेष्टांना सामोरे जावे लागत आहे. स्मार्ट सिटी शहरातील हाकेच्या अंतरावर असलेल्या गोलडगावात मात्र अजूनही स्मशानभूमीकरिता प्रतीक्षा करावी लागते. हे न उलगडणारे कोडे आहे. गोलडगाव येथील समस्या मार्गी लावण्यासाठी प्रशासन प्रयत्न करतील का असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.